मुलांनो, आज आपण आपले कुटुंब हा धडा शिकूया. आता कुटुंब म्हणजे काय? आपल्या घरात आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकी, भाऊ, बहीण राहतात ना, तर यांनाच कुटुंब म्हणतात. आता हा आहे आजोबा आणि हा आहे माझ्या वडिलांचा वडील. तर मुलांनो, वडिलांच्या वडिलांना आजोबा म्हणतात. ही आहे माझ्या वडिलांची आई. वडिलांच्या आईला आजी म्हणतात. तसेच हे पण माझे आजोबा आहे, पण ते माझ्या आईचे वडील आहे. आईच्या वडिलांना सुद्धा आजोबा म्हणतात. आणि ही आहे माझ्या आईची आई आणि ती माझी आजी. हा आहे माझा वडिलांचा भाऊ. वडिलांचा भाऊ माझा काका. ही आहे माझ्या वडिलांची बहीण. तर मुलांनो, वडिलांची बहीण आपली आत्या होते. हा आहे माझा आईचा भाऊ. आईच्या भावाला मामा म्हणतात. ही आहे माझ्या आईची बहीण. आईच्या बहिणीला मावशी म्हणतात. तसेच मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की आपल्या कुटुंबात आई आपली फार फार काळजी घेते, हो की नाही? आपले आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात, खूप काम करतात. आई सकाळच्या पुढे लवकर उठते आणि आम्हाला चहा देते, दुपारच्या वेळी जेवण देते, तसंच रात्रीच्या वेळी आपल्याला जेवण देते. आई घर स्वच्छ ठेवते आणि आपले डॅडी असतात ना, ते आईला घरकामात मदत करतात. तसेच आपले पालक म्हणजे आपले आई वडील आपणासाठी खूप चांगल्या गोष्टी करतात. ते आपल्याला जेवण देतात, मग कपडे देतात, आम्हाला जे काय पाहिजे ते आणून देतात. ते आम्हाला चांगले शिक्षण देतात. तसेच आम्हाला बाहेर कधी फिरायला घेऊन जातात. आमचे आई वडील जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपची काळजी घेतात. ते आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवतात. आमच्या घरात आजी असते आणि आजी सुद्धा आमच्यावर खूप प्रेम करते. ती आम्हाला चांगल्या गोष्टी सांगतात. तसेच आमचे आजोबा सुद्धा आमच्यावर खूप प्रेम करतात. आमच्याबरोबर खेळतात, आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. आणि जेव्हा आमचे आई वडील बाहेर बाजार आणायला जातात व कामाला जातात, तेव्हा आमची आजी व आजोबा आमची काळजी घेतात. तर मुलांनो, आपल्या कुटुंबात आपण प्रेमाने वागलं पाहिजे. आई वडील सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. रोज अभ्यास करावा, रोज देवाची पूजा करावी. आणि हे आपण केलं तर आपण आपले कुटुंब आपल्या कुटुंबात नेहमी सुखी असणार.